नमस्कार विस्मू कुकिंगमध्ये खूप 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 मनापासून स्वागत आज आपण बेसन लाडू कसे बनवायचे ते बघणार आहोत तर प्रत्येकाची पद्धत थोडीफार वेगळी असते तर हे माझ्या पद्धतीने मी दाखवत आहे तर नक्की असे बनून बघा हे बघा किती सुंदर असे लाडू तयार झालेले आहे चवीलाही तितकीच रुचकर चविष्ट अगदी तोंडात विरगळतील असे झालेले आहे तर आज आपण हे बघणार आहोत घरच्या घरी बेसन लाडू कसे बनवायचे अगदी हलवाईपेक्षाही छान आणि सुंदर चविष्ट असे तयार होतात तर चला आपण साहित्य बघणार आहोत तर इथे मी चार कप असं बेसन घेतलेलं आहे हे रेग्युलर बेसन आहे इथे तुम्ही जाडसर पण वापरू शकतात तर हे कुठली वाटीचं तुम्ही माप तयार करून घ्यायचं आहे आणि त्याप्रमाणे घ्यायचं आहे तर चार कप बेसन आहे त्यासाठी इथे दोन कप साखर घेतलेली आहे आणि एक कप साजूक तूप घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला सुके मेवे लागणार आहे तर ते आपल्या आवडीप्रमाणे आपण घेऊ शकतो तर इथे मी पंधरा वीस काजू पंधरा वीस किशमिश पंधरा वीस बदाम याप्रमाणे घेतलेलं आहे त्यानंतर इथे सात ते आठ वेलदोडे आणि अगदी थोडंसं असं जायफळ घेतलेलं आहे त्याच्याने खूप मस्त सुगंध येतो लाडवांना आणि मस्त फ्लेवर येतो मग तर हे ऑप्शनल आहे तुम्ही आवडीप्रमाणे टाकू शकतात तर इथे मी आता साखर दळून घेणार आहे वेलदोडे आणि काजू बदाम जायफळ याची पावडर करून घेणार आहे काजू बदाम हे जाडसर वाटून घ्यायचे तर हे बघा पिठी साखर तयार करून घेतलेली आहे घरच्या घरी तयार होते अगदी पटकन काजू आणि बदाम हे थोडे तुम्ही फ्राय करून पण अशी जाडसर पूड करू शकतात अगदी दोन तीन मिनटं आपल्याला कढईत शेकून घ्यायचे आणि त्याची अशी पूड करायची आहे त्यानंतर वेलदोडे आणि जायफळची अशी पावडर करून घेतलेली आहे आणि हे आता बेसन बघा मी काढून घेतलेलं आहे एका बाउलमध्ये आणि तूप घेतलेलं आहे एक कप याच्यातलं चार चमचे तूप मी बाजूला काढून घेतलेलं आहे तर आधी हे तूप टाकून घेत आहे इथे तुम्ही डालडा तूप पण वापरू शकतात तर साजूक तुपाचा खूप मस्त फ्लेवर येतो चव वाढते आपल्या ह्या लाडूची तर आता हे बघा हे बेसन मी टाकून घेतलेलं आहे आणि हे आपल्याला मंद आचेवर अगदी लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही चार ते पाच चमचे रवाही टाकू शकतात जेणेकरून तुमचं पीठ असं रवाळ होणार कारण हे रेग्युलर बेसन घेतलेलं आहे मी इथे किंवा तुम्ही लाडूसाठी स्पेशल असं रवाळ ज्यांना डाळ अशी दळून आणायची आहे आणि त्याचे लाडू तयार करायचे आहेत तेही तितकेच रुचकर बनतात आणि हे पण तर हे बघा हे मी तुपामध्ये मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि मंदाचेवर एकसारखं भाजून घेणार आहे तर इथे तुम्हाला ह्या बेसनाची गठोळी दिसत असेल पण जसं आपण पन हे भाजणार त्याप्रमाणे ही, त्या ही गठोळी कमी होणार एक साधारण दहा मिनटांनाही ही सगळी गठोळी मुळून जाणार आणि छान आपलं पीठ एकसारखं तयार होणार आहे हे तर त्यामुळे हे कंटिन्युअसली आपल्याला खालीवर परतत राहायचं आहे तर हे बघा मस्त असं भाजलं जात आहे मी संपूर्ण व्हिडिओमध्ये दाखवत आहे तुम्हाला हे बघा मस्त खमंग असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे साधारण आता दहा मिनटं झालेली आहे भाजून गॅस अगदी मंद ठेवलेला आहे मी आणि कढई मोठी घेतलेली आहे त्यामुळे यामध्ये मस्त भाजता येत आहे मला हे बघा छान असं रवाळ पीठ दिसत आहे आत्ता यावेळी तुम्ही यामध्ये चार ते पाच चमचे रवा टाकू शकतात आता यामध्ये मी चार चमचेचे साजूक तूप काढून ठेवलेलं होतं एक कपामधून ते टाकून घेत आहे आणि आता हे एकसारखं आपल्याला पुन्हा भाजून घ्यायचं आहे आधी दहा मिनटं भाजलं मी त्यानंतर आता इथे आपल्याला पंधरा ते वीस मिनटं हे अजून भाजून घ्यायचं आहे हे बघा अगदी सुंदर असा कलर येतो आणि आपण हे जसं जसं भाजणार त्याप्रमाणे हे साजूक तूप सुटणार याला आधी बघा कोरडं वाटत होतं आता यामध्ये असं मॉइश्चर दिसत आहे हे व्यवस्थित भाजावं लागतं हे भाजण्यावरच हे लाडू चविष्ट बनतात तर अगदी भाजताना काही करायची नाही आहे आपल्याला अगदी तोंडात विरघळतील असे लाडू तयार करायचे आहे तर हे भाजताना थोडं आपल्याला व्यवस्थित काळजी घ्यायची आहे हे सोडून द्यायचं नाही आहे कंटिन्यू परतायचं आहे आपल्याला हे बघा किती तूप आता सुटलेलं आहे हे मी कंटिन्युअसली भाजत आहे आणि व्हिडिओ मध्ये पण संपूर्ण दाखवत आहे हे बघा आता थोडा कलर चेंज व्हायला आलेला आहे आता वीस मिनिट झालेली आहे भाजून आणि इथे मी गॅस अगदी लोस ठेवलेला आहे अगदी खमंग असा सुगंध येतो घरामध्ये मस्त लालसर आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे हे खूप लालसर करायचं नाही आहे जेणेकरून आपले लाडू असे काळपट पडतील अगदी कलर चेंज व्हायला लागतो आणि त्याच्यानंतर आपल्याला एक दोन मिनटं आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करायचं आहे तर हे बघा आता हे लालसर व्हायला सुरुवात झालेली आहे मस्तच आता यामध्ये मी दोन तीन वेळा असं पाण्याचा सपका मारून घेणार आहे जेणेकरून दाणेदार बेसन तयार होतं मग आणि हे पटकन असं मिक्स करायचं आहे आणि हे पाणीचा सपका मारल्यानंतर साधारण पाच ते सात मिनटं आपल्याला पुन्हा हे एकसारखं परतून घ्यायचं आहे तर हे बघा हे असं परतत आहे मी कंटिन्युअसली आणि बेसन छान रवाळ होतं लाडू आपल्याला टावळं असं चिटकत नाही खूप मस्त असे तयार होतात हे तर हे बघा हे मिक्स करून झालेलं आहे आणि हे पुन्हा पाच ते सात मिनटं परतल्यावर याला पुन्हा असं तूप सुटतं अगदी मस्त कलर आलेला आहे आणि पीठ पण छान झालेलं आहे हे लाडवाचं अगदी रवाळ आलेला आहे हे बघा आता हे भाजून झालेलं आहे इथे मी गॅस बंद करून घेते आता आणि हे बघा का आता हे आपण दुसऱ्या एका भांड्यात काढून घ्यायचं आहे तर इथे मी एक परात घेतलेली आहे आणि त्यामध्ये हे सारण सगळं काढून घेत आहे लाडूचं यामध्ये पटकन गार होणार हे खूप गरम आहे त्यामुळे आपल्याला हे कोमट करून घ्यायचं आहे गरम गरम यामध्ये आपण साखर टाकू नाही शकत जर गरम आपण पिठामध्ये साखर टाकली तर आपले लाडू पातळ होणार साखर विरगळते मग आणि ते लाडू व्यवस्थित वळले ला जात नाही तर हे बघा हे मी असं ताटात पसरून घेते आणि हे बघा तूप पण सुटलेलं आहे तर हे असं थंड करून घेणार आहे मी आधी आपल्याला किती कोरडं वाटत होतं हे पीठ पण आता हे बघा किती मस्त असं तूप सुटलेलं आहे अगदी व्यवस्थित प्रमाणशीर हे असं बनवलं तर तुमचे लाडू खूपच मस्त असे तयार होतात अगदी त्याचा आकार बदलत नाही टाळला चिटकत नाही इथे तुम्ही शक्यतो रवाळ पीठ घेतलं तर अजून छान होतील तुमचे लाडू पण आपल्याला झटपट जर बनवायचे असतील तर असे आपण बनवू शकतो आता हे बघा इथे थंड झालेलं आहे आता पीठ आणि यामध्ये मी आता साखर टाकून घेत आहे हे अगदी कोमट झाल्यावरच आपल्याला टाकायचं आहे पण खूप गार करायचं नाही आहे अगदी आपण हात लावू शकतो त्याप्रमाणे आपल्याला हे पीठ ठेवायचं आहे आणि साखर टाकलेली आहे मी थोडी काढून ठेवली आहे आपण लागत लागत टाकणार आहोत तर इथे तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त टाकू शकतात तर इथे मीडियम गोड आहे खूप गोड नाही आणि खूप फिक्कटही नाही त्याप्रमाणे मी इथे प्रमाण घेतलेलं आहे जर तुम्ही खूप गोड खात असाल तर तुम्ही इथे अजून थोडंसं सा, साखरचं प्रमाण वाढू शकतात तर हे बघा ही साखर जी आहे साखर यामध्ये मी छान अशी मिक्स करून घेत आहे हे बघा मिक्स करून घ्यायची आहे त्यानंतर आपण टेस्ट करू शकतो की कि आपल्याला कितपत गोड हवं आहे तर इथे मी पुन्हा ती थोडीशी काढलेली साखर पण टाकून घेत आहे तर हे प्रमाण एकदम परफेक्ट आहे तर आता मी ही सगळी साखर ह्या लाडूच्या पिठामध्ये छान अशी मिक्स करून घेते दोन्ही हातांनी जेणेकरून एक सारखं मिक्स होणार आणि हे बघा तुम्हाला असं वाटत असेल की हे कोरडं झालेलं आहे हे मिक्स करून झाल्यावर व्यवस्थित हे लाडू तयार होतात आता यामध्ये आवडीप्रमाणे आपण यामध्ये सुखा मेवा टाकणार आहोत तर हे बघा इथे मी काजू बदाम हे टाकून घेत आहे थोडे किशमिश यामध्ये तुम्ही पिस्ताई टाकू शकतात किंवा खोबऱ्याचं केस पण टाकू शकतात आता इथे मी जायफळ पावडर आणि वेलदोड्याची पावडर ती पण टाकून घेतलेली आहे आणि किशमिश टाकून घेतलेलं आहे आता हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला सारण खूप मस्त सुगंध येत आहे अगदी तोंडाला पाणी सुटतं आहे तर हे बघा हे छान मिक्स झाल्यावर हे आता मी लाडू वळून घेत आहे तर हे बघा अगदी पटपट हे लाडू तयार होतात तर असे लाडू वळून घ्यायचे आहे यावर आपण बदाम किंवा काजू किंवा किशमिश असं लावून घ्यायचं आहे लाडूवर छान दिसतात मग अजून लाडू तर अशा पद्धतीने हे सगळे लाडू मी बनवून घेणार आहे आणि इतक्या सारांमध्ये माझे पंचावन्न लाडू तयार झालेले आहे हे मी मिडियम साईजचे बनवलेले आहे तर पन्नास ते पंचावन्न लाडू तयार होतात अगदी तर हे बघा अगदी मस्त असे लाडू हे तयार होतात आणि हे थंड झाल्यावर आपण यांना पुन्हा एकदा आकार देऊ शकतो साधारण एक दीड तासानंतर हे थंड होतात थोडा आकार देऊन आपण हे व्यवस्थित डब्यामध्ये भरून घ्यायचे आहे आणि साधारण एक महिना हे छान टिकतात तर कसे वाटले तुम्हाला हे बेसन लाडू नक्की कमेंट करा आणि हे लाडू बनवून बघा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर हे बघा आपले लाडू किती सुंदर आणि चविष्ट तयार झालेले आहे आज तुम्ही वेळात वेळ काढून विस्कुतेच कुकिंगची रेसिपी बघितली त्यामुळे धन्यवाद पुन्हा भेटू एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय